काळासाठ उपस्थित मित्र मैत्रिणींनो आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आज तुम्हाला मी झाडांच्या बियांचा गणपती कसा बनवला याबद्दल थोडक्यात माहिती सांगते. निसर्ग शाळेच्या वतीने मागील 2 वर्षापूर्वी पर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये शाडू माती, लहान माती किंवा झाडाचा गणपती ही संकल्पना मांडली होती. पण माझ्याकडे शाडू माती आणि लाल माती उपलब्ध नसल्याने मला प्रश्न पडला की मी झाडाचा गणपती कसा बनवू. मला सुचत नव्हते. घरात आणलेल्या फळांच्या बिया फेकून न देता त्या आम्ही नेहमीच जमा करत असतो. त्यामुळे आईशी याबाबत चर्चा करताना आईने झाडाच्या बियांपासून गणपती बनवायचे सुचवले. मग मी आणि माझ्या दीदीने घरात असलेल्या विविध बियांपासून गणपती बनवायचे ठरवले. त्याकरिता आई आणि बाबांनी आम्हाला खूप मदत केली. बाबाचे मित्र मदन मोरे सरांनी मला गणपतीचे स्केच काढून देण्यास मदत केली. त्यावर मी या विविध बियांचा वापर करून त्यापासून गणेशाची प्रतिमा तयार केली. फळझाडांमध्ये चिंच, चारोळी, रामफळ, सीताफळ, खारी, चिकू, जांभूळ आणि मोहर तर काही फुलझाडांच्या बिया होत्या. फुलझाडांमध्ये गुलमोहर आणि बाहवा इत्यादी बियांचा वापर केला. तसेच गणपतीच्या मुकुटाची सजावट गुंज या औषधी वनस्पतीने सुद्धा केलेली आहे. 10 दिवसांनी गणपती विसर्जन झाल्यानंतर त्या बिया आम्ही फेकून न देता त्याची लागवड करून त्यापासून तयार झालेले रोपे मी माझ्या नातेवाईकांना व मित्रमैत्रिणींना 5 दिवसांनिमित्त बाहेर करून दिली तर काही शेतबांधावर लावली. कोविड लसातून बऱ्या झालेल्या माझ्या 5 आणि 5 बायांना सुद्धा भेट देऊन त्याची झाडे लावून वाढवण्यास मदत केली. खरे तर माणसांना झाडे लावण्याची व वाढवण्याची गरज नाही. माणसाने फक्त निसर्गामध्ये असलेली आपली लुडबुड आणि झाडे तोडणे थांबवले तर झाडे स्वतः वाढायला आणि मोठे व्हायला सक्षम आहेत. परंतु माणसाकडनं होणारी झाडांची कत्तल ही सध्याची खूपच गंभीर समस्या आहे. म्हणूनच की काय कुठेतरी अण्णा जगताप सरसारखा ध्येय वेला माणूस निसर्ग शाळेच्या माध्यमातून विनामूल्य निसर्गाचे धडे देण्याचं शुद्धनुष्य पेलत असतो. झाडासाठी कायदे आहेत मात्र ते फक्त कागदावर आणि सरकारच्या धोरणात्मक बाबीवर बोलले की मी अजून मोठी नाही. तरीही या माध्यमातून माझी सरकारला एकच विनंती आहे की दरवर्षी वृक्ष लागवडीवर करोडो रुपयांचा खर्च करण्यापेक्षा वृक्षतोडीबाबत असलेले कायदे केवळ कागदावरच न ठेवता त्याची सक्त अंमलबजावणी करा. झाडे वाढायला पक्षी आणि निसर्ग सक्षम आहे. निसर्ग शाळेच्या मूर्तिकार राम सुतार या पहिल्या पुरस्कारासाठी माझी निवड केली व आज मान्यवरांच्या हस्ते मला हा पुरस्कार देण्यात येत आहे. त्याकरिता मी निसर्ग शाळेचे संयोजक आणि मान्यवरांची खूप खूप आभारी आहे. जाता जाता निसर्ग शाळेवरची एक कविता ऐकवते. निसर्ग शाळे पक्षी झाडेच निसर्गात असते.
și unul la gle, eca, eca, zarea, văzut, fără, eca, ula, de, și dar și animalii mărte, amamul, arci, ni se-l gaci și alea, ni se-l gaci.